नमस्कार, मी स्वाती खूप 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 मनापासून तुमचं स्वागत करते आपल्या स्वातीस टेस्टी किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रुट्स बासुंदी। तर चला तर बनवायला सुरुवात करूयात। सुरुवातीला मी काजू बदाम हे सर्व ड्रायफ्रुट्स भाजून घेणार आहे। थोडंसं तूप घातलेलं आहे, मी 1 ते 1.5 चम्मच तूप घातलेलं आहे आणि मी हे सर्व ड्रायफ्रुट्स भाजून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढे तुम्ही ड्रायफ्रुट्स घ्या आणि छान क्रिस्पी आपण आता हे भाजून घेऊयात। तर पहा, छान मंद आचेवर आपण आता हे सर्व काजू बदाम भाजून घेऊयात। तर हे पहा, छान मंद आचेवर आपण काजू बदाम हे सर्व छान मस्त भाजून घेतलेले आहेत। तर मी हे आता काढून ठेवते आणि यामध्येच आपण आता दूध घालून घेऊयात। तर मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, दूध मी तापवून घेतलेलं आहे। तर पहा, हे छान आपण आता 1 लिटर दूध 1/2 लिटर होईपर्यंत छान आपण आटवून घेणार आहोत। तर पहा, छान उकळी आली की आपण मंदाचेवर दूध छान आटवून घेणार आहोत। तर दूध उकळल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि आपण छान सर्व एकसारखं हलवत आपण हे सर्व दूध आटवून घेऊयात। दूध आटेपर्यंत आपण एका वाटीमध्ये दूध थोडंसं काढून घेऊयात। अगदी 2 चम्मच मी दूध घेतलेलं आहे वाटीमध्ये आणि थोडंसं केशर, वेलची पूड, जायफळ पूड आणि 1 चम्मच साखर हे मी घालून घेतलेलं आहे आणि अगदी दुधामध्ये केशरचा कलर उतरेपर्यंत आपण हे दूध छान बाजूला ठेवूयात। तर पहा, दूध छान आटत आलेलं आहे आणि आपण आता यामध्ये केशर आणि वेलची पूड, जायफळ हे सर्व घालून घेऊयात। तर मी वेलची पूड 1 चम्मच घेतलेली आहे, चिमूटभर जायफळ आणि केशर घालून हे छान दूध आपण कलर येईपर्यंत जे ठेवलं होतं आपण आता यामध्ये घालून घेऊयात। तर पहा, यामध्ये मी 1 चम्मच साखरही घातलेली आहे। तर मी आता हे सर्व दूध छान, हा यामध्ये केशरचा कलर अतिशय सुंदर आलेला आहे आणि आपण आता हे सर्व दूध यामध्ये मिक्स करून घेऊयात। आपण हे सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि बासुंदीला अतिशय सुंदर दाटपणा आलेला आहे आणि केशरमुळं कलरही खूप सुंदर आलेला आहे। तर पहा, वेलची पूड, जायफळचा अतिशय सुंदर सुगंध येत आहे आणि आपण आता गॅस थोडासा मोठा करूयात आणि छान मोठी उकळी आली की यामध्ये आपण काजू बदाम जे आपण ड्रायफ्रुट्स तळून घेतलेले होते ते यामध्ये घालून घेऊयात। तर छान आता उकळी आलेली आहे, आपण आता गॅस बारीक करूया आणि यामध्ये छान ड्रायफ्रुट्स घालून घेऊयात। तर पहा, अतिशय सुंदर टेक्स्चर आलेला आहे बासुंदीला, मस्तच। तर आपण यामध्ये काजू बदाम घालून घेऊयात। हे सर्व आपण काजू बदाम यामध्ये घालूया आणि छान अजून 2 मिनिट आपण उकळी देणार आहोत आणि यानंतर आपण अगदी 2 चम्मच साखर घालून घेणार आहोत। साखरेचं प्रमाण आपण खूप कमी प्रमाणात वापर करायचा आहे कारण दूध आटून थोडा गोडावा त्यालाही येतोच, त्यामुळे साखरेचं प्रमाण अगदी कमी वापरणार आहोत। तर पहा, मी इथे 2 चम्मच साखर घातलेली आहे आणि याच्या आधी 1 चम्मच घेतलेला आहे, तर आपण पूर्ण 3 चम्मचच साखर वापरलेली आहे। तर अशा प्रकारे आपली आजची रेसिपी तयार झालेली आहे। तर कशी वाटली आजची रेसिपी तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करून पहा प्लीज। सबस्क्राईब जर का केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं चिन्ह नक्की दाबा, म्हणजेच माझे सर्व व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहता। थँक्यू।